A-A? Aí. Yes. B-B? Badak. K-K? Kanidar. K-K? Kamang. G-G? Gokaldu. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतू. परमेश्वराला पहाटे पडलेलं एक अधुर स्वप्न असं वर्णांच्या शहराचं कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांनी केलं. ती सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी. या शहरातला सेल्फी पॉइंट सध्या चर्चेत आहे. सावंतवाडीची ओळख असलेल्या लाकडी खेळण्यांचं प्रतीक म्हणून इथं लाकडी फळांचा करंडा बसवण्यात आलाय. मात्र नाकापेक्षा सेल्फी पॉइंट जड अशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर श्रीराम वाचन मंदिर समोरील भाग हा सेल्फी पॉइंट म्हणून ओळखला जातो. या एकाच ठिकाणाहून ट्रायंगल सावंतवाडीच्या सौंदर्याचं दर्शन होत. संजू परब नगराध्यक्ष असताना तिथं किल्ल्याची प्रतिकृती असणारा सेल्फी पॉइंट उभारला जात होता. मात्र तो पूर्णत्वास आला नाही. शहराचं सौंदर्य झाकलं जातंय म्हणून तो नुकताच हटवला गेला. त्याऐवजी दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी नगर परिषद आणि लोकसहभागातून सेल्फी पॉइंटचं रूप पालटण्यासाठी पुढाकार घेतला गेला. भव्य कमान, नवरेली, लक्षवेधी असा फळांचा करंडा इथं उभारण्यात आलाय. मात्र फळांचा करंडा एवढा मोठा झालाय की नाकापेक्षा सेल्फी पॉइंट जड असं म्हणण्याची वेळ आली आहे. ज्या मोती तलावाचं शहराचं सौंदर्य झाकलं जातंय म्हणून आधीचा बुरुज हटवला गेला, तिथं त्यापेक्षा मोठा करंडा बसवला. त्यामुळे सावंतवाडीचं सौंदर्य करंड्यामध्ये लपलं गेलं. चांगली संकल्पना असताना करंड्याचा आकार सौंदर्याच्या आडाला. नागरिकांमध्ये याविषयी नाराजी दिसून येते. तर पूर्वीचा उभारलेला बुरुज हटवला, त्यातला निधीही वाया गेल्याचं बोललं जातंय. एवढंच नाही तर फळांच्या करंड्यामुळे सेल्फी पॉइंटची जागाही व्यापली गेली. या ठिकाणी पहाटे सायंकाळी बसणाऱ्या लोकांना हा करंडा व्यत्यय आणणारा ठरतोय. पाडवा पहाट सारखा कार्यक्रम तसेच इतरही सांस्कृतिक, साहित्यिक, संगीत मैफिली या ठिकाणी भरत होत्या. परंतु आता जागा व्यापली गेल्यानं यालाही ब्रेक लागणार आहे. त्यामुळे या फळांच्या करंड्याबाबत पुनर्विचार व्हावा अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होते. याबाबत मुख्याधिकारी सागर साळुंखे म्हणाले, केशवसुत कट्ट्याच्या धर्तीवर हा सेल्फी पॉइंट उभारण्यात आला. दीपकभाई केसरकर मित्रमंडळ, सावंतवाडी नगर परिषद आणि लोकसहभागातून याचं काम करण्यात आलंय. या आधीचा चौथरा हटवण्यात आला, त्या कामाचं कोणतंही बिल अदा करण्यात आलेलं नाहीये, त्यामुळे निधीचा अपव्यय झालेला नाही अशी प्रतिक्रिया दिली. पण तुम्हाला काय वाटतं, या करंड्यामुळे शहराचं सौंदर्य खरंच झाकलं गेलंय? आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल.